शेवगाव तालुक्यासह महाराष्ट्रभर भीषण दुष्काळ पडलेला असताना शेवगाव नगर परिषदेचे अधिकारी मात्र याबद्दल गंभीर दिसत नसल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव नगर परिषदेला टाळे ठोकले आहेत. शहरातील पाणी प्रश्नाच्या विषयी विचारल्यानंतर शेवगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता यांच्याकडून पदाधिकाऱ्यांचे फोन न उचलणे, उडवाडुवीचे उत्तर देणे, कामांमध्ये दिरंगाई करणे, त्याबरोबरच पाणी पुरवठा बाबतीत कोणतेही नियंत्रण न ठेवणे, दुष्काळामध्ये पाण्यासंदर्भात बोलवलेल्या बैठकीला अधिकारी दांड्या मारतात यासारखे गंभीर स्वरूपाचे आरोप करत सत्ताधारी भाजप आणि तसेच विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शेवगाव नगर परिषदेला टाळे ठोकले आहेत. दुष्काळाचे निवारण करताना कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय हवा, परंतु नगरसेवक नगर परिषदेचे कर्मचारी यामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही आता काही नगरसेवक आणि काही जनतेचे प्रतिनिधी यांनी मिळून नगरपालिकेला बंद केलेला आहे. त्याचं कारण असं आहे का, आम्ही मागच्या काळात ठराव केलेला होता का जागेअभावी काही टेबल जे जनतेशी निगडीत नसून नगरसेवकाशी किंवा नगरपालिकेच्या संबंधातील जे टेबल असतील ते फक्त इकडं आणायचे आणि जनतेसाठी लागणारे जे टेबल असतील, उतऱ्याचं टेबल असेल, दाखल्याचं टेबल असेल किंवा बांधकाम परमिशनचं टेबल असेल, हा संबंधित जुन्या ठिकाणी ठेवायचा. शिवसाहेबांनी पण तिथंच थांबायचं. तसं न करता शिवसाहेबांनी आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनमानीकार पद्धतीने जे मनाला वाटेल त्या पद्धतीने नगरपालिका इकडे घेऊन आली आणि फक्त जन्ममृत्यूचं तिथं ठेवलं. असं मनमानी पद्धतीने काम करू राहिले त्या आणि पदाधिकाऱ्याला कोणत्याही पद्धतीची जी तसेच नगर परिषदेचे स्थलांतर होण्यासाठी जो ठराव झाला होता त्याच्या अतिरिक्त जे विभाग जुन्या नगर परिषदेतून उतारे दाखले यासारखे सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत दाखले यांचे विभाग जुन्या इमारतीतच ठेवायला पाहिजे होते, ते न ठेवता त्यांनी नवीन नगर परिषदेमध्ये आणल्यामुळे सामान्य नागरिकाला दुष्काळामध्ये मात्र मोठ्या आर्थिक रासाला सामोरं जावं लागत असल्याचं आरोप भाजपचे नगरसेवक अरुण मुंढे यांनी केला आहे. त्यामुळे ठरवल्याप्रमाणेच जे जे विभाग स्थलांतरित व्हायला पाहिजे तेवढे स्थलांतरित करून बाकीच्या विभागाचे कामकाज पूर्व जुन्या इमारतीतच सुरू ठेवावे अशी मागणीही यावेळी मुंडे यांनी केली आहे. असा भाग क्रीडा संकुल मध्ये शिफ्ट करा असा ठराव आम्ही केला होता. तो भाग शिफ्ट करीत असताना आम्ही ठराव केलेला उलटा विषय झाला. अख्खी नगरपालिका इदानी शेवगावपासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर बाहेर हे क्रीडा संकुल असल्यामुळं दैनंदिन विषयावर उतारा असेल, दाखले असतील, बाकीचे विषय असतील, पट्टे असतील, कर असतील, शिव करून असणारे कामाच्या तक्रारी असतील, अशा दैनंदिन विषयावर लोकांना 2.5-3 किलोमीटर बाहेर येणं खूप त्रासदायक आणि हे उन्हाळ्यामुळे अडचणीचं व्हायला लागलं. आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून वारंवार शिवांना सांगितलं. यावेळी भाजपचे अरुण मुंडे, विनोद मोहिते, कैलास तिजोरे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, दिगंबर काथवटे, गणेश कोरडे, भाऊसाहेब कोल्हे, किरण काथवटे, डॉक्टर सूरज लांडे आदी उपस्थित होते. काय नाही आले ते कुठून किती भाडं द्यावं लागलं रिक्षाला? प्रतिनिधी रवी उगलमुगले, ब्युरो रिपोर्ट, शेवगाव. Atre Patil Public School, run by Chandraban Atre Patil Gram Navodaya Trust, is located on Vadgaon Gupta Road in Savidi area. It is one of the oldest, leading and renowned school with a glorious tradition of 32 years. There are separate hostels for boys and girls with modern facilities and a well-balanced and nutritious diet for boarders. The school is well-equipped with a computer laboratory with 60 computers and high-speed broadband and Wi-Fi facilities. An audiovisual lab, English language lab, spacious, chemistry, physics and biology labs and an enriched library with 10,000 books. The students learn French as a foreign language. The special attraction is the NCC JD Army Wing, Scouts and Guides. The school provides an excellent infrastructure and gives an exposure to 25 Indian and foreign games taught under the guidance of expert and trained coaches with special facility of swimming and horse riding. Admissions are open now and I urge you to reserve your seats and provide an excellent opportunity and education to your child. Help him to face challenges and build up a bright future. Hurry up, seats limited.